सब्सक्राइब करें मेरे YouTube चैनल को और दबाएं बेल आइकॉन ताकि आप मेरी सारी वीडियो देख सकें। वर्षातून दोन वेळा आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव साजरा केला जातो। दोन्ही वेळच्या जे नऊ पूजा आहेत त्या किंवा नऊ माळा त्याला आपण म्हणतो, त्या नऊ माळा जवळपास सारख्याच आहेत। तर त्या नऊ माळापैकी महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माळ म्हणून सुद्धा याच्याकडे आपण पाहतो, ती म्हणजेच भवानी तलवार पूजा। म्हणजे वास्तविक पाहता आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे। तर या नात्याचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो तर छत्रपती शिवरायांचा सुद्धा उल्लेख आपण जर पाहिला तर त्या कालखंडातल्या अनिष्ट प्रथा परंपरा आणि उन्माद झालेली जी काही सत्ता होत्या या सत्तांना गाडून टाकण्याकरताच त्या ठिकाणी झालेला होता। आणि त्याचंच प्रतीक जर आपण पाहिलं असेल तर अफजलखानाचं जी स्वारी आहे त्या अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेला आपण एक दृष्टांत म्हणून मांडला जातो की आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवरायांना भवानी तलवार अर्पण केली। तर हे जरी उदाहरण आपण पाहिलं असलं शास्त्रावर ही काही गोष्ट बसत नाही, मात्र तरीसुद्धा एक प्रकारचं भक्त म्हणून किंवा या छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये तुळजाभवानीच्या असणारी भक्तीमुळं त्यांनी तिला स्मरूनच ही जी काही मोहीम आहे ही मोहीम हाती घेतलेली आहे। तर या मोहिमेमध्ये छत्रपती शिवरायांना जी त्यांच्याकडे असणारी जी भवानी तलवार आहे, एक तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना भवानी तलवार अर्पण करत आहे अशा प्रकारचा देखावा या तुळजाभवानीच्या पुढच्या बाजूला मांडला जातो। आणि याच वेळेला जर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवरायांनी तुळजाभवानीला दिलेली 101 मोहरांची जी एक माळ आहे आजही आपल्या संस्थांकडं त्या ठिकाणी उपलब्ध आहे। या माळेवर जर आपण उल्लेख पाहिला तर एका बाजूला आई तुळजाभवानी आणि दुसऱ्या बाजूला शिव छत्रपती अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। ही माळ या दिवशी घातली जाते, म्हणजेच एकंदर म्हणजे भवानी तलवारीची पूजा ही सुद्धा महाराष्ट्र दृष्टीनं अतिशय वेगळ्या प्रकारची पूजा म्हणून आपण याच्याकडे पाहतो। आई तुळजाभवानीचं वास्तव्य हे तिन्ही लोकांमध्ये अखंडपणे चालणारा प्रवाह आहे। तो उम्मीद करता हूँ आपको ये वीडियो काफ़ी अच्छी लगी होगी, तो प्लीज़ इस वीडियो को लाइक एंड शेयर करना और हो सके तो हमारे चैनल को सब्सक्राइब करना। धन्यवाद।